कोरोना लसीकरणाची आणखी एक व्यापक देशव्यापी सराव मोहीम उद्यापासून सुरू होणार आहे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचं नियोजन आणि व्यवस्थापन सुयोग्य पद्धतीनं व्हावं यासाठी ही रंगीत तालीम महत्वाची ठरेल प्रत्येक जिल्ह्यात किमान तीन ठिकाणी ही सराव मोहीम राबवली जाईल यात सरकारी आरोग्य केंद्र खाजगी आरोग्य केंद्र आणि ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांचा समावेश असेल देशभरात कोरोनावरील लसीकरण राबवण्यासाठी आरोग्य मंत्रालय सर्व आवश्यक पडताळणी करत आहे औषध महानियंत्रकांनी दोन लशींच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे देशभर ही व्यापक मोहीम राबवण्यासाठी कोविन हे सॉफ्टवेअरही विकसित करण्यात आलं आहे तसंच दररोज अहोरात्र काम करणारं कॉल सेंटरही तयार करण्यात आलं आहे लसीकरणासाठी आवश्यक साहित्याचा आवश्यक साठा उपलब्ध असून शीतसाखळी देखील तयार करण्यात आली आहे सुमारे एक लाख सत्तर हजार आरोग्य या सेवकांना यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं असून तीन लाख लसीकरण तुकड्या तयार आहेत